हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 मधील प्रकरण 6वे सांख्यिकी या प्रकरणातील सराव संच 6.2 सोडवणार आहोत. फ्रेंड्स, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संच 6.2 मधील उदाहरण पहिले, उदाहरण दुसरे सोडवलेले आहे. आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये उदाहरण तिसरे आणि उदाहरण चौथे सोडवणार आहोत. सो फ्रेंड्स, आपण या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. सराव संच 6.2 उदाहरण तिसरे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदीचे मध्य काढा. वाहनांची गती किलोमीटर पर तास, वाहनांची संख्या 60 ते 64, वाहनांची संख्या आहे 10, 65 ते 69 किलोमीटर पर तास वाहनांची गती असणाऱ्या वाहनांची संख्या आहे 34, 70 ते 74 किलोमीटर प्रति तास गती असणाऱ्या वाहनांची संख्या आहे 55, 75 ते 79 किलोमीटर पर तास गती असणाऱ्या वाहनांची संख्या आहे 85, 80 ते 84 किलोमीटर प्रति तास वाहनांची गती असणाऱ्या वाहनांची संख्या किती आहे 10 आहे. 85 ते 89 किलोमीटर प्रति तास गती असणाऱ्या वाहनांची संख्या आहे 6. तर या सारणीवरून आपल्याला मध्य काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे मध्य काढण्यासाठी सर्वात प्रथम आपण काय बघतो तर दिलेले जे वर्ग आहेत ते सलग आहेत किंवा नाही. वर्ग सलग नसतील तर आपल्याला वर्ग सलग करून घ्यावे लागतात. तर वर्ग या ठिकाणी 60, 64, 65 या ठिकाणी 65 आहे, 65 ते 69 या ठिकाणी 70 आहे. म्हणजे या ठिकाणी 1 फरक आहे. ओके, 64 ते 65 म्हणजे यामध्ये 1 फरक आहे. म्हणजे हे वर्ग सलग नाहीत. वर्ग सलग नाहीत म्हणजे आपल्याला वर्ग सलग करून घ्यावे लागतील. ओके, म्हणजे एक वर्ग सलग करून घ्यावे लागतील. नंतर आपल्याला आणखी काय करायचं असतं? वर्ग सलग करून घेतल्यानंतर या जी वारंवारता दिलेली असते, हा दुसरा कॉलम म्हणजे वारंवारता, ह्या वारंवारतेवरून संचित वारंवारता काढावी लागते. ओके, मग संचित वारंवारता आपल्याला काढून घेऊ आणि वर्ग सलग सुद्धा करून घेऊ. म्हणजेच आपल्याला या प्रकारचे कॉलम तयार करावे लागतील. वाहनांची गती म्हणजे हे वर्ग आहेत, वर्ग वाहनांची गती किलोमीटर प्रति तास, हे वर्ग सलग नाहीत म्हणजे आपल्याला वर्ग सलग करून घ्यावे लागतील. वारंवारता आपल्याला दिलेली असते, वाहनांची संख्या आपण त्याला FIF म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता म्हणून FI या ठिकाणी लिहितो आपण. नंतर घेतो आपण संचित वारंवारता, पेक्षा कमी संचित वारंवारता त्याला म्हणतो CF. CF म्हणजेच कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे संचित वारंवारता. या प्रकारचे 4 कॉलम तयार करावे लागतील. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे 2 उदाहरणे सोडवलेली आहेत त्या दोन्ही उदाहरणामध्ये वर्ग सलग होते, त्या ठिकाणी 3 कॉलम होते. 2 कॉलम तर आपल्याला दिलेले असतात, 3 कॉलम होते. या ठिकाणी 4 कॉलम आहेत. 4 कॉलम का? कारण का या ठिकाणी वर्ग सलग नाहीत, म्हणून आपण काय करतोय? वर्ग सलग करून घेणार आहोत. तर वर्ग सलग कसे करतात ते बघूया. मित्रांनो, या प्रकारे तुम्ही 4 कॉलम तयार करून घ्या. 2 कॉलम तर आपल्याला दिलेले असतात. वर्ग, वर्ग म्हणजे 60 64 वर्ग आहेत आणि वारंवारता सुद्धा दिलेली आहे. वारंवारता किती आहे?
पहिल्या वर्गाची वारंवारता 10 आहे, चौतीस, पंचावन्न, पंचाऐंशी, दहा आणि सहा। आता आपण वर्ग सलग करून घेऊया। वर्ग सलग करताना बघा या ठिकाणी चौसष्ट आहे, या ठिकाणी पासष्ट आहे, दोघांमध्ये फरक किती आहे? एक। पासष्ट वजा चौसष्ट किती येणार? एक। फरक एक आहे, या ठिकाणी सुद्धा फरक एकच आहे, एकोणसत्तर, सत्तर, सत्तर वजा एकोणसत्तर एक। हा फरक जो येईल त्याला काय करायचं? दोनने भागायचं, म्हणजे किती झाले? शून्य पॉईंट पाच। हा जे शून्य पॉईंट पाच आलेत ह्या प्रत्येक वर्गाच्या खालच्या वर, ही जी खालची वर्गमर्यादा आणि ही वरची वर्गमर्यादा, खालच्या वर्गमर्यादेतून खालच्या वर्गमर्यादेतून ते काय करायचे? वजा करायचे। म्हणजे साठ वजा शून्य पॉईंट पाच किती येईल? एकोणसाठ पॉईंट पाच। आणि वरच्या वर्गमर्यादेत काय करतो? आपण मिळवतो, म्हणजे चौसष्ट अधिक शून्य पॉईंट पाच किती येणार? शून्य चौसष्ट पॉईंट पाच। कळते तुम्हाला? ओके। या ठिकाणी पासष्ट आहे, पासष्ट मधून शून्य पॉईंट पाच वजा करा किती येणार? चौसष्ट पॉईंट पाच। एकोणसत्तर मध्ये शून्य पॉईंट पाच वाढवा किती येणार? एकोणसत्तर पॉईंट पाच। आता लक्षात येईल, हा या ठिकाणी घेतो, मग ही संख्या या ठिकाणी घ्या, एकोणसत्तर पॉईंट पाच। चौऱ्याहत्तर, चौऱ्याहत्तर मध्ये शून्य पॉईंट पाच वाढवा, चौऱ्याहत्तर पॉईंट पाच ही संख्या या ठिकाणी घ्या, या ठिकाणी किती येईल? एकोणऐंशी पॉईंट पाच, एकोणऐंशी पॉईंट पाच या ठिकाणी येईल, चौऱ्याऐंशी पॉईंट पाच, चौऱ्याऐंशी पॉईंट पाच, एकोणनव्वद पॉईंट पाच। बघा तुम्ही, पंच्याऐंशी वजा शून्य पॉईंट पाच किती येईल? चौऱ्याऐंशी पॉईंट पाच। आणि यामध्ये आपण शून्य पॉईंट पाच वाढवतोय, किती येणार? एकोणनव्वद पॉईंट पाच। कळले? वर्ग सलग झालेले आहेत। आता वर्ग सलग झाल्यानंतर आपण चौथा कॉलम पूर्ण करूया, संचित वारंवारता, पेक्षा कमी संचित वारंवारता। म्हणजेच कधी? दहा पेक्षा कमी संचित वारंवारता तुम्हाला एक मार्कसाठी सुद्धा विचारू शकतात, एक मार्कसाठी, दोन मार्कसाठी सुद्धा विचारू शकतात। या ठिकाणी तुम्हाला बॉक्स टाईप म्हणजे ऍक्टिव्हिटी सारखे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, या ठिकाणी बॉक्स करून देतील। आणि संचित वारंवारतेचा टेबल तुम्हाला पूर्ण करायला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। ओके, हे दहा, हे दहा पुन्हा खाली घ्या, दहा अधिक चौतीस किती आले? चौवेचाळीस। तुम्ही डायरेक्ट बेरीज न करता चौवेचाळीस लिहिलात तरी हरकत नाही। हे चव्वेचाळीस खाली घ्या, चव्वेचाळीस अधिक पंचावन्न, चव्वेचाळीस अधिक पंचावन्न किती होणार? नव्याण्णव। नव्याण्णव खाली घ्या, नव्याण्णव अधिक पंच्याऐंशी, नव्याण्णव अधिक पंच्याऐंशी किती होणार? चौदा, सतरा आणि अठरा, एकशे चौऱ्याऐंशी, एकशे चौऱ्याऐंशी, एकशे चौऱ्याऐंशी अधिक दहा, एकशे चौऱ्याण्णव। आणि एकशे चौऱ्याण्णव अधिक सहा बरोबर किती येणार? दोनशे। कळले तुम्हाला? संचित वारंवारता पूर्ण झालेली आहे। ही जरी तुम्ही वारंवारतांची बेरीज केली तर किती येईल? तेवढीच येईल, दोनशे। करून बघा, म्हणजे ही झाली समेशन एफ आय। समेशन म्हणजे सर्व एकूण बेरीज, वारंवारताची एकूण बेरीज किती आहे? दोनशे। दोन्ही संख्या सारखी आल्या पाहिजेत। ओके, दोनशे म्हणजे या ठिकाणी पण किती आले? दोनशेच आली पाहिजे। ओके, आता यानंतर ही जी आपण टोटल वारंवारता आहे, एकूण वारंवारता, याला आपण एन म्हणतो, समेशन एफ आय किंवा एन, दोन्हीपैकी तुम्ही काही म्हणू शकता। एन काढलेला आहे, एन बरोबर किती आहे? दोनशे। त्यानंतर आपण वारंवारता, सॉरी, मध्य काढण्यासाठी एन छेद दोन काढावं लागतं, एन छेद दोन, एन छेद दोन, एन किती आहे? दोनशे। दोन्ही भागा किती येईल? शंभर। एन छेद दोन बरोबर शंभर आलेलं आहे, म्हणजेच आपल्याला अंदाजे शंभर वा प्राप्तांक, यामध्ये जो प्राप्तांक आहे यामध्ये शंभर वा प्राप्तांक हा काय असला पाहिजे? मध्यक असला पाहिजे। शंभर व प्राप्तांक हा मध्यक आहे। आता शंभर व प्राप्तांक कोणता आहे ते काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरून मध्यक काढावं लागेल। ओके, एन छेद दोन, आता एन छेद दोन यावरून आपल्याला मध्यक वर्ग शोधता येईल। एन छेद दोन किती आहे? शंभर। शंभर या ठिकाणी बघा,
या ठिकाणी 44 आहेत, या ठिकाणी 99. 100 ही 99 पेक्षा मोठे आहे. 100 काय 99 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच मध्यक वर्ग कोणता येईल, या ठिकाणी 100 आहे म्हणजे 99 पेक्षा मोठा आणि 184 पेक्षा लहान म्हणजे या वर्गामध्ये असणार. म्हणजे हा जो वर्ग आहे हा झाला मध्यक वर्ग. कळते तुम्हाला मध्यक वर्ग कसा आला? मध्यक वर्ग पुन्हा एकदा सांगतो, यांचे दोन किती आहे 100. 100 या ठिकाणी संचित वारंवारतामध्ये बघा 99 पर्यंत 70 ते 74 आहेत. ओके, आपल्याला या ठिकाणी 100 आहे, 99 पेक्षा जास्त आहे म्हणजे आणि 184 पेक्षा लहान आहे म्हणजे या वर्गामध्ये हा 100वा प्राप्तांक असणार आहे. कोणत्या प्राप्तांक? 75 ते 79 या वर्गामध्ये हा 100वा प्राप्तांक असेल. ओके, तर त्यानंतर आपल्याला n2 झाले, आता n2 काढल्यानंतर आपल्याला एल या वर्गाची खालची वर्गमध्ये येतात म्हणजेच एल या मध्यक वर्गाची खालची वर्ग ही न घेता जे वर्ग आपण सलग केलेले आहेत त्या वर्गामधील खालची वर्गमर्यादा घ्या म्हणजेच ही एल झाली. एल बरोबर किती आहे 74.5. विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या किमती कळल्या तर सूत्रामध्ये तुम्ही सहज त्या किमती ठेवू शकता. आता एल झाली, यांची वारंवारता किती आहे 85, ही झाली वारंवारता एफ. एफ बरोबर 85. ओके, नेक्स्ट वर्गांतर म्हणजे एच. वर्गांतर आहे, वर्गांतर बघताना आपण जे वर्ग सलग केलेले आहेत त्या वर्गामधील वर्गांतर बघा. 59.5 ते 64.5, 64.5 ते 69.5 यामध्ये फरक किती येईल बघा. या ठिकाणी 64.5 59.5, 5 गेले 0, 14 गेले 4 जात नाही म्हणजे आपण इकडून 1 घेऊन 14 घेणार, 14 गेले 5 हा 0, 5.0 म्हणजे कितीचा फरक आहे 5 चा. या प्रत्येक वर्गामधील फरक किती असणार आहे 5च आहे कारण वर्गांतर 5 आहे. एच बरोबर 5, त्यानंतर किंमत असते सीएफ. सीएफ घेताना ही झाली एफची किंमत. सीएफ सीएफ घेताना मध्यक वर्गातील सीएफ न घेता त्या अगोदरच्या वर्गाची काय घेतो आपण सीएफ घेतो म्हणजे किती आहे 99. सीएफ बरोबर 99. सर्व किमती आपण काढलेल्या आहेत, तर या किमती मध्यकच्या सूत्रामध्ये आपण ठेवणार आहोत. मध्यक बरोबर, विद्यार्थी मित्रांनो सूत्र पाठ असणे आवश्यक आहे, अगोदर सूत्र पाठ करून घ्या. मध्यक बरोबर एल अधिक n2 वजा सीएफ छेद एफ गुणिले एच, हे आहे मध्यक काढण्याचे सूत्र. ओके, मध्यक एल n2 सीएफ एफ आणि एच या सर्व किमती आपण अगोदर काढून घेतलेल्या आहेत. कळले तुम्हाला? ओके, त्यानंतर आपण या किमती सूत्रामध्ये ठेवूया. एलची किंमत आहे 74.5 अधिक n2 बरोबर 100 वजा सीएफ सीएफ बरोबर 99 छेद एफ एफ बरोबर 85 एच 5 त्यानंतर 74.5 अधिक 100 वजा 99 किती येतो 1 85 5 5 एके 5 उरले किती 3 35 5 7 35 1/17 म्हणजे 74.5 अधिक 1 × 1 = 1 1/17. आता तुम्ही 1 ला 17 ने भाग घालवा, 74.5 आपण काय करतोय 1 ला 17 ने भाग घालवतो. 1 ला 17 तुम्ही भाग घालवलात तर उत्तर येईल तुमचं, करून बघा भाग, 0.01
शून्य पांच आठ आणखी पुढे काही संख्या येतील आपण एवढ्याच घेतलेल्या आहेत. शून्य पॉइंट शून्य पांच आठ भागाकार करून बघा. या प्रकारे तुम्ही भागाकार करू शकता. एक या सतरा या प्रकारे करा. शून्य दहा झाले, एक दहा झाले, शून्य शंभर झाले. या प्रकारे तुम्ही भागाकार करून बघा, उत्तर येईल शून्य पॉइंट शून्य पांच आठ. आता बेरीज करा. चौऱ्याहत्तर पॉइंट पांच शून्य पॉइंट शून्य पांच आठ. बेरीज करताना पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. ओके, चौऱ्याहत्तर पॉइंट हे पांच पांच आठ. चौऱ्याहत्तर पॉइंट पांच पांच आठ हा झाला मध्यक. ओके, मध्यक बरोबर चौऱ्याहत्तर पॉइंट पांच पांच आठ. आपला प्रश्न काय विचारलाय, तर पुढील दिलेल्या नोंदीचे मध्यक काढा. ओके, कोणती संख्या यासाठी? वाहनांची संख्या आहे. ओके, म्हणजेच वाहनांच्या नोंदीचे मध्यक आपल्याला असं या प्रकारे लिहिता येईल. वाहनांच्या, कारण वाहनांच्या नोंदी आहेत, वाहनांच्या नोंदीचे मध्यक. आता या ठिकाणी चौऱ्याहत्तर पॉइंट पंचावन्न वाहने पॉइंट मध्ये असतील का? नाही. म्हणजे जवळजवळ नियरली अबाउट किती असणार आहे? पॉइंट नंतर पाच आहे. पाच पेक्षा जास्त संख्या असेल तर आपण अगोदरची संख्या घेतो, मोठी संख्या घेतो. ही संख्या वाढेल, एक ने काय होणार? वाढणार आहे. म्हणजे किती होणार आपण? पंच्याहत्तर, जवळजवळ पंच्याहत्तर वाहने. ओके, अंदाजे किती? पंच्याहत्तर वाहने. कारण का वाहने आपले पॉइंट मध्ये येणारच नाही, म्हणून हा पॉइंट नंतर संख्या पाच आहे. पाच पेक्षा जर मोठी संख्या असेल तर आपण अगोदरची संख्या काय करतो? एक ने वाढवतो. म्हणजे किती? चारशे किती झाले? पाच. म्हणजे किती झाले? पंच्याहत्तर. नोंदीचे मध्य किती आहे? पंच्याहत्तर वाहने आहे. ओके, सर्वांना व्यवस्थित कळलं असेल. ओके, यानंतर आपण चौथे उदाहरण सोडवूया. उदाहरण चौथे, विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या पुढील सारणीत दिली आहे, त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्य काढा. या ठिकाणी दिव्यांची संख्या हजार आहे. तीस ते चाळीस हजार, चाळीस ते पन्नास, पन्नास ते साठ, साठ ते सत्तर, सत्तर ते ऐंशी, ऐंशी ते नव्वद, नव्वद ते शंभर. आणि कारखान्यांची संख्या आहे बारा, पस्तीस. चाळीस ते पन्नास हजार किती आहे? पस्तीस. वीस, पंधरा, आठ, सात, आठ हे आपल्या प्रश्नामध्येच दिलेले आहे. ओके, आता वर्ग सलग आहेत का? तीस ते चाळीस, चाळीस ते पन्नास, पन्नास ते साठ वर्ग सलग आहेत. म्हणजे वर्ग सलग करण्याची गरज नाही. म्हणजेच आपल्याला या सारणीमध्ये आणखी एक कॉलम वाढवा लागेल, तो कोणता? संचित वारंवारता. हा दुसरा कॉलम, कॉलम म्हणजे वारंवारता असते. ओके, म्हणजे आपल्याला आणखी एक कॉलम वाढवा लागेल, संचित वारंवारता. आता आपण याचं उत्तर काढू, म्हणजे आपण एक सारणी तयार करूया. या प्रकारे आपल्याला सारणी तयार करून घ्यावी लागेल. वर्ग, वारंवारता हे दोन कॉलम आपल्याला दिलेले आहेत. वर्ग म्हणजे या ठिकाणी दिव्यांची संख्या हजारामध्ये दिलेली आहे. वारंवारता म्हणजे या ठिकाणी कारखान्यांची संख्या, त्याला आपण म्हणतो एफ. एफ म्हणजेच फ्रिक्वेन्सी, एफ आय असं आपण त्याला म्हणू शकतो. संचित वारंवारता पेक्षा कमी संचित वारंवारता हे दोन कॉलम दिलेले आहेत. तिसरा कॉलम आपण वाढवलेला आहे, कारण का या ठिकाणी वर्ग सलग आहेत, म्हणजे आपले एकच कॉलम वाढवलेला आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये वर्ग सलग नव्हते, त्यामुळे चार कॉलम होते. कारण का एक सलग वर्ग करण्यासाठी आपण कॉलम ऍड केला होता. आता वर्ग या ठिकाणी दिले आहेत तीस ते चाळीस, चाळीस ते पन्नास, पन्नास ते साठ, साठ ते सत्तर, सत्तर ते ऐंशी, ऐंशी ते नव्वद, नव्वद ते शंभर हे वर्ग दिलेले आहेत. या वर्गांची वारंवारता आहे बारा, पस्तीस. पहिल्या वर्गाची बारा आहे, पस्तीस, वीस, पंधरा, आठ, सात आणि आठ. बेरीज करून घ्या. जर बेरीज केला तर येईल यांची बेरीज एकशे पाच. किती बेरीज येईल? एकशे पाच. याला म्हणतो आपण समेशन. समेशन म्हणजेच एकूण बेरीज. संचित वारंवारता कोणत्याही संचित पेक्षा कमी संचित वारंवारता, पेक्षा कमी. पहिल्या वर्गाची वारंवारता किती आहे? बारा. ही बारा आपण पुन्हा खाली घ्या. दुसऱ्या वर्गाची वारंवारता त्यामध्ये मिळवा,
बारह अधिक 35 कितने आ रहा, 47, 47 खाली गया 20 है त्यामध्ये मिळवा किती येईल 67, 67 खाली गया हे 15 त्यामध्ये मिळवा किती येईल 67 मिळले तर नक्की 64 लिहिले 67 अधिक 15 किती येणार 82 हे 82 खाली गया 82 अधिक 8 90 90 अधिक 7 किती होणार 97 97 अधिक 8 किती आले 105 दोन्ही सारखे आलेत म्हणजे आपली बेरीज बरोबर आहे ही झाली एन ची किंमत एकूण वारंवारता म्हणजेच आपण त्याला म्हणतो एन एन बरोबर किती आहे 105 एन आणि एफ समिशन एफ आय दोघांची दोघे सारखेच आहे एनलाच काय म्हणतात समिशन एफ आय असे म्हणतात आता दिलेल्या किमती आपण लिहून घेऊया एन बरोबर 105 एन बरोबर 105 n/2 आपल्या n/2 ची किंमत काढायची आहे n/2 म्हणजे 105.2 दोन ने भाग घालवा बे एक बे बे पंच दहा पाच आहेत बे दोन चार उरला एक याकडे पॉइंट घ्या दहावर एक शून्य गेला जसं एकावर एक शून्य घेतला पाच झाले म्हणजे बे पंच दहा 52.5 आता या संख्येवरती आपल्याला मध्यक वर्ग काढावा लागेल या संख्येवरून मध्यक वर्ग आपल्याला काढायचा आहे 52.5 या ठिकाणी बघा 47 आहेत 52 47 पेक्षा मोठे आहे आणि 67 पेक्षा लहान आहे म्हणजे या हा जो वर्ग आहे 67 या ठिकाणी आहे म्हणजे हा 50 ते 60 हा वर्ग आहे मध्यक वर्ग कविते तुम्हाला या n/2 या किमतीवरती मध्यक वर्ग अवलंबून असतो n/2 52.5 आपण 52.5 कोणत्या वर्गामध्ये असेल हा प्राप्तांक कोणत्या वर्गामध्ये असेल तर या प्राप्त वर्गामध्ये कारण का या ठिकाणी 47 आहेत 52 47 पेक्षा मोठे आहे 67 पेक्षा लहान म्हणजे या वर्गात आहे हा तुमचा मध्यक वर्ग आता मध्यक वर्ग आपल्याला मिळाला आहे मध्यक वर्ग माहित आहे त्यावर आपण कोणती किंमत काढतो एल एल म्हणजेच मध्यक वर्गाची खालची वर्ग मर्यादा किती आहे 50 एफ त्या वर्गाची वारंवारता किती आहे वारंवारता 20 नंतर एच वर्गांतर वर्गामधील अंतर किती आहे 30 ते 40 40 ते 50 50 ते 60 या वर्गामध्ये अंतर किती आहे 40 वजा 30 10 50 वजा 40 10 म्हणजे वर्गांतर 10 आहे म्हणजे एच ची किंमत किती आली 10 नंतर सीएफ ही सीएफचा कॉलम आहे सीएफ घेताना मध्यक वर्गाची सीएफ न घेता सीएफ म्हणजे संचित वारंवारता सीएफ न घेता त्या अगोदरच्या वर्गाची काय करायची सीएफ आपल्याला घ्यायची आहे म्हणजे किती आहे 47 सीएफ बरोबर 47 सर्व किमती आपल्याला काढून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला सूत्र लिहायचं आहे मध्यक बरोबर एल अधिक n/2 वजा सीएफ /f गुणिले एच हे सूत्र आहे सूत्रामध्ये किमती ठेवा एल एल बरोबर आहे 50 अधिक n/2 ची किंमत किती आहे 52.5 वजा सीएफ सीएफ 47 /f 20 गुणिले एच 10 52.5 वजा 47 वजा बाकी करा 50 52 मधून 47 गेले 5 म्हणजे 5.5 /20 गुणिले 10 शून्य शून्य गेला आता 5.5 ला 2 ने भाग घालवा 5.5 ला काय करा 2 ने भाग घालवा किती येतात बघा 5 × 5 = 4 उरला किती 1 हे 5 हा पॉइंट 2 × 7 = 14 उरला किती 1
एक शून्य गया बे पंचे दहा दोन पॉइंट पंचहत्तर जी पन्नास अधिक दोन पॉइंट पंचहत्तर म्हणून मध्यक बरोबर पन्नास अधिक दोन बावन्न पॉइंट पंचहत्तर कशामध्ये आहेत हजारामध्ये आहेत ओके म्हणजे बावन्न पॉइंट पंचहत्तर हजार म्हणजेच आपल्याला आणि आपल्याला काय विचारलंय बघा या ठिकाणी उत्पादनाचा मध्यक काढा त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा म्हणून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक बावन्न पॉइंट पंचहत्तर हजार आहे बावन्न पॉइंट पंचहत्तर हजार म्हणजे तुम्ही हे उत्तर असं पण लिहू शकता बावन्न पॉइंट पंचहत्तर हे हजारामध्ये आहे म्हणजेच किती तुम्ही एक हजार निघू ना म्हणजेच किती येईल एक हजार निघून हा पॉइंट बावन्न पॉइंट सो बावन्न पंचहत्तर हे तीन शून्य द्या एक दोन तीन दोन संख्या सोडून पॉइंट आहे म्हणजे या ठिकाणी येईल म्हणजे किती येईल पाच दोन सात पाच शून्य म्हणजे बावन्न हजार सातशे पन्नास ओके म्हणजेच उत्पादनाचा मध्य किती आहे दिव्यांच्या उत्पादनाचा मध्य बावन्न हजार सातशे पंचाहत्तर बावन्न हजार सातशे पन्नास दिवे आहे कळ ही दिव्यांची संख्या आहे बावन्न हजार सातशे पन्नास दिवे दिव्यांच्या उत्पादनाचा मध्य बावन्न पॉईंट आपण पंचाहत्तर या ठिकाणी हजार लिहिलेले आहेत ओके म्हणजेच किती आहे ते बावन्न हजार सातशे पन्नास कळले विद्यार्थी मित्रांनो सो या प्रकारे आपण सराव संच सहा पॉईंट दोन पूर्ण सोडवला आहे म्हणजेच मध्य कसा काढला जातो वर्गीकृत वारंवारता सारणीचा मध्य कसा काढला जातो हे आपण पाहिलेले आहे थँक्यू